लईस परेशान आज जनु। ओ रणवीर, तुमच्याशी बोलतोय आम्ही, हां तुम्हीच असं तोंड पाडून बसला तर कसं चालेल हो? काहीतरी बोला की। काय बोलणार, आमचेच दात आणि आमचेच ओठ। म्हणजे घरचा मामला आहे तर? हो, विक्रमादित्य त्यांचे सध्याचे पराक्रम तुम्हाला माहितीच असतील, पेपरमध्ये वाचले असतील, टीव्हीवर पाहिले सुद्धा असतील। ते असे वागायला लागल्यावर आमच्या कंपनीचं किती नुकसान झालंय ती कल्पना आहे का तुम्हाला? अशा वागण्यानं म्हणजे चांगल्या वागण्यानं असंच ना रणवीर? तुमचं राजकारणातलं करिअर कसं आहे सांगू? पाणी हवं पाणी हवं म्हणून हीर खोदायची वर्षभर, आणि आत्ता पाणी लागणार तेव्हा पाठ फिरवायची काय? तुमचं बोलणं लक्षात येतंय आमच्या, पण विक्रमादित्य असे वागत असताना, आमच्या कंपनीचं नुकसान होत असताना राजकारणात कसं लक्ष घालणार? आत्ता तुम्ही तर राजकारणात लई तरबेज आहात असं समजत होतो आम्ही, तुम्हीच असं बोलावं म्हणजे। अहो, धंदा म्हणला की कधी वर कधी खाली वतच राहणार, पण राजकारणात खुर्ची मिळवायची तर एक दोन वर्ष नाही 5 वर्ष वाट बघावी लागतीये। तुमचं बोलणं पटतं आम्हाला, पण त्याच्यानंतर? साधी गोष्ट आहे रणवीर, पैसा असला ना तर खुर्ची मिळतीच असं नाही, पण एकदा का खुर्ची मिळाली की पैसा काय हो, आपसूक तुमच्याकडे चालत येतो बघा। आम्ही वळखलं होतं तुमच्याशी फोनवर लास्ट टाईमला बोलणं झालं तेव्हाच आम्ही वळखलं होतं की तुमचं काहीतरी कुठंतरी गणित बिनसलं आहे, पण आम्ही प्रचार सभेत होतो म्हणून जास्त काही बोलता आलं नाही आम्हाला। मला वाटतं मंगलाताई, तुम्ही विक्रमादित्यांशी बोलावं। आम्ही काही बोलण्यापरीस तुम्ही त्यांच्या वागण्याकडे जरा वेगळ्या नजरेनं बघा। त्यांचं वागणं बघून आम्हाला तर ते पक्के पॉलिटिशियन वाटायला लागले। तुमच्या इमेजला त्यांच्या वागण्याचा फायदाच होणार आहे रणवीर। आलं का देणार? विक्रमादित्यांच्या अशा वागण्यामुळं समधी जनता तर तुमच्या बाजून हाय, तवा विचार करण्यात येळ घालवू नका, चला कामाला लागा। येतो आम्ही। रणवीर, एक सांगायचं राहिलं। बोला। विलक्षण तोंडावर आलंय, लई मंदी आहे, आणि पुन्हा समधे मोठे मोठे बिझनेसवाले उकाड्याचं निमित्त साधून गेले आउट ऑफ इंडिया, तवा तुम्ही काळजी करू नका। तुम्ही पुढच्या प्रचार सभेला निघण्याआधी पक्षनिधी जमा झालेला असेल।